नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते, तेव्हापासून शेतकरी आर्थिक सहाय्याची मागणी करीत होता। तेव्हा प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती। तेव्हा राज्य शासनाकडून हिंगोली जिल्ह्यासाठी 222,94,40,000 रुपयाचे अर्थसहाय्य प्राप्त झालेले आहे आणि हे अर्थसहाय्य आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत आणि लवकरच हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणार आहेत आणि तहसीलदारामार्फत हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडल्यानंतर ते शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिवाळीपूर्वी हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळावेत असे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागच्या काळामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे जे काही आपल्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आपल्या जिल्ह्यात झालं होतं, त्याच्या अनुषंगाने सर्व पंचनामे पूर्ण करून घेऊन आपण आपला प्रस्ताव गव्हर्नमेंटला सबमिट केला होता। त्याच्या अनुषंगाने आपल्याला जे काही शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी रक्कम प्राप्त झालेली आहे ती आम्ही आता तहसीलदारांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। त्यांच्या याद्या तयार करण्याचं काम आता सुरू आहे। आज उद्यामध्ये बहुतेक सगळ्यांचे ट्रेझरीमधनं ते बिल सँक्शन होतील आणि सोमवार ते मंगळवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे पाठवण्याच्या बाबतीतल्या सूचना आम्ही तहसीलदारांना दिलेल्या आहेत। आमचं हे काम युद्धपातळीवरती सुरू आहे की दिवाळीच्या पूर्वी आपल्याला जेवढं काही अनुदान प्राप्त झालं ते सगळं अनुदान आपण शेतकऱ्यांच्या अकाउंटला आपण सुपूर्द करू, जेणेकरून त्यांना दिवाळी तरी कमीत कमी त्यांना चांगली करता येईल। सर हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।